उत्तर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीनं आपला उमेदवार जाहीर केला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं महेश कोठे यांनाही उमेदवारी देण्यात आली मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं विनंती केली जाते की त्यांनी उमेदवारांना माफी मागितली गेली पाहिजे आणि तेव्हाच आम्ही त्यांचं काम करू अशा प्रकारची भूमिका जी आहे ती ठाकरे गटाकडनं केली जाते ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे आपल्यासोबत आहेत साहेब नेमकी काय भूमिका आणि कशासाठी ही माफीची मागणी करताय गेल्या पाच वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या त्यावेळेला दिलीप माने यांना शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उभी केले गेले असताना त्यावेळेला स्टँडिंग असणारे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे विरोधी नेते यांनी शिवसेनेच्या विरोधात बन बंडखोरी केली महेश कोटेंनी त्यांना तीस हजार मते मिळाली आणि दिलीप मानेंना तीस हजार मते मिळाली या मताचा डिवायडेशनचा फायदा होऊन प्रणिती शिंदेचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे आज महेश कोटेंनी त्यानंतर शिवसेनेचे बावीस नगरसेवक महापालिकेत असताना त्यातले सोळा नगर नगरसेवक शिवसेनेचे धनुषरण बाणावर निवडून आलेले स्वतःचे पावणेर मित्रमंडळी यांना फोडलं गेलं त्यांना आमिष दाखवले गेले आणि त्यांना राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश दिला सुद्धा आठ आ आठ दहा नगरसेवक एकनाथ शिंदेच्या गटात गेलेत महेश कोटे ज्या ज्या वेळेला शिवसेनेच्या पदावर होते त्यावेळेला त्या वाले त्या वेळेपासून त्यांनी शिवसेनेचं नुकसान केलेलं आहे शिवसेनेची एक जुनी शाखा त्यांनी जिल्हाप्रमुख असताना त्यांच्या वार्डातली शाखा राघवेंद्रनगरची त्यांनी पाडलेली आहे कॉप्ट नगरसेवकमध्ये प्रताप चव्हाण नगर पुरुषोत्तम बर्डे त्या वेळेला असणाऱ्या लक्ष्मी ठोंगे पाटील यांचं नाव आलं असताना अनिल देसाई यांचा व्ही व्हीप न पाळता शशिकांत कैंची नावाच्या स जवळच्या नातेवाईकाला त्यांनी नगर नगर नगरसेवक केलं समितीला सुद्धा स्वतःच्या जवळचे स्वतःची जवळचेच त्यांनी नगरसेवक केले कारण ते विरोधी पक्ष नेते होते गडने नेते होते म्हणून आत्तापर्यंत शिवसेनेच्या विरोधात महेश कोटेंनीच काम केलेलं आहे आमची मागणं एवढंच आहे की माननीय उद्धव साहेबांशी त्यांनी माफी मागावी दिलगिरी व्यक्त करावी त्यानंतर शहर उत्तरमधले तमाम शिवसैनिक त्यांचं काम करतील आणि त्यांना निवडून आणतील जर माफी मागितली मागितल्यानंतर पुढची भूमिका काय असणार आहे काम करणार नाही लोकसभे विधानसभेमध्ये विधानसभा शहर उत्तर विधानसभेमध्ये ज्यांनी आता शिवसेनेचा माजी जिल्हा प्रमुख म्हणजे त्यांनी बंडखोरी करून बाहेर गेले त्यांची उमेदवारी जाहीर केलेला असल्यामुळं आणि मागील काला कालखंडामध्ये शिवसैनिकांच्या भावनांशी खेळून शिवसेनेच्या व्हीपला जुगारून ज्यांनी बंडखोरी केली असा उमेदवार राष्ट्रवादी पक्षाने जाहीर केलेला असल्यामुळं त्यांनी जोपर्यंत आदरणीय उद्धवसाहेबांची माफी मागत नाही जोपर्यंत जे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या अशा सर्वसामान्य शिवसैनिकांची माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रचार करणार नाही आणि त्यांनी जेवढं लांब जाईल ते तेवढं जेवढं मा त्यांची माफी त्यांचा माफीनामा लांब जाईल तेवढं आमचं का कार्य कार्यसुद्धा आम्ही लांबणीवर टाकणार त्यांनी माफी मागितलीच पाहिजे असा आग्रह सगळ्या शिवसैनिकांचा आहे आणि असं त्यांनी माफी नाही मागितली असं हो होणार नाही मागितलं त्यांनी पण मा मागितलंच पाहिजे कारण आपल्याला या, या महाराष्ट्रामध्ये आघाडी धर्म आपल्याला सर्वांना मिळून पाळायचं आहे आणि आघाडी जी आहे महाराष्ट्राची ती आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये मा आघाडी आहे तो आघाडी धर्म आता आघाडी धर्माला आम्ही तडा जाऊ देणार नाही त्यांनी मोठ्या मनानं त्यांनी शिवसैनिकांची माफी मागावी उद्धवसाहेबांची माफी मागावी आघाडीचा धर्म आम्ही पाळू मात्र जे शिवसेनेकांचं नुकसान केलं त्याबद्दल उमेदवारांनी माफी मागितली पाहिजे तेव्हाच आम्ही त्यांचा प्रचार करू अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते शिवसेना उद्धवबाळासाहेब ठाकरे गटाचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी घेतात कॅमेरा पर्सन अयुक्त सह आफताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट